त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे त्यांच्या वकिलाने की आम्ही कोणताही व्हीप बजावणार नाही आणि अशा परिस्थितीत कोर्टाला सांगून देखील जर त्यांनी व्हीप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर जाऊ. विधानसभा एवढी मोठी आहे, विधानसभेमध्ये फिरण्यासाठी कोणी आम्हाला बंदी आणू शकत नाही. विधानसभेचं कामकाज आमचं चालू राहील. आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेलं नाही आहे आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ. असं आहे की आमची उपस्थिती आम्ही राहण्यामध्ये जो काही व्हीप बजावायचा आहे तो आम्ही बजावू. ते आमच्यावरती बजावू शकत नाही आणि त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे त्यांच्या वकिलाने की आम्ही कोणताही व्हीप बजावणार नाही आणि अशा परिस्थितीत कोर्टाला सांगून देखील जर त्यांनी व्हीप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर जाऊ आणि कंटेम्प ऑफ कोर्ट त्यांनी केलंय असं आम्ही त्यांना सांगू. मग आम्ही ओरल सबमिशन पुन्हा करू ना की त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही व्हीप बजावणार नाही. शेवटी न्यायमूर्तीनं सांगितलं ना, ओरल असू दे असं लेखी असू दे, न्यायमूर्ती समोर जे सांगतो न्यायमूर्ती सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्यासमोर सांगितल्यानंतर जर आपण असं वागलो तर कंटेम्प ऑफ कोर्ट होतं एवढं तरी तुम्ही मान्य करता ना. मग आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर जाऊ, न्याय देऊ तर आम्हाला न्याय देईल. असं आहे की विधानसभा एवढी मोठी आहे, विधानसभेमध्ये फिरण्यासाठी कोणी आम्हाला बंदी आणू शकत नाही. विधानसभेचं कामकाज आमचं चालू राहील. आज पहिला दिवस अजून सुरूही झाले नाही, राज्यपालांचं अभिभाषण होऊ दे मग हळूहळू कळेल तुम्हाला. असं आहे की न्यायप्रविष्ट आहे, 2 आठवडे कोर्टाने त्या ठिकाणी वेळ मागितलेला आहे, त्यामुळे हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. असं आहे की न्यायालयीन लढाई आणि कायदेशीर सल्ला या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही जे काही योग्य गोष्टी करायच्या त्या करू.